खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। फतेपूर गावातील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे। गावातील ग्रामस्थांना येथील ग्रामपंचायत प्रशासन मूलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे। फतेपूर गावामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला असून ग्रामपंचायतीचे ढिम्म प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते समाधान इंगळे यांनी संतप्त होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले। यानंतर सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा इंगळे यांनी दिला आहे। आज आपण आलो आहे फतेपूर ग्रामपंचायतीमध्ये। आज पाणी प्रश्नावरती सामाजिक कार्यकर्ते समाधान इंगळे जे यांनी जे ठिय्या आंदोलन केलं होतं, त्या ठिय्या आंदोलनाला ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही हरकत न घेता, कोणताही ठोस पुरावा न देता, कोणतीही जबाबदारी न स्वीकारता त्यांना कोणतंही आश्वासन दिलेलं नाही आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि या प्रश्नी उद्या ते कोणत्या आंदोलनाची दिशा त्यांचे ठरवतात त्यांच्याशी आपण बोलूया। या आंदोलनाविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? ग्रामपंचायतीने तुम्हाला काय ठराव दिलेला आहे? काय ग्रामपंचायत आपण काल रोजी ठिय्या आंदोलनासंदर्भात ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं, त्यांना एक दिवस अगोदर कळवलं, गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा कळवलं। ठिय्या सकाळपासून साधारणतः 10 वाजल्यापासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक मीटिंगसुद्धा चालू होती, परंतु त्या ठिकाणी सरपंच गैरहजर होते, उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु उपसरपंच किंवा कोणत्याही सदस्याने त्या ठिय्या आंदोलनाचं कोणत्याही प्रकारचं गांभीर्य घेतलेलं दिसत नाही। त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आणि 1-2 सदस्य या ठिकाणी आले, त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांना मी, तर मला एकदम ठोस आश्वासन त्यांच्याकडून काही मिळालेलं नाही। यावर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? जर ग्रामपंचायत जर एवढी मजुरी करत असेल आणि आंदोलनाला जर काही समजत नसेल तर उद्या 10 वाजता मी ग्रामपंचायतला टाळे लावेन असं ठरवलं आणि ती प्रतसुद्धा मी आता ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलेली। आपण बघू शकता की एक सामाजिक कार्यकर्ता पाणी प्रश्नासाठी आंदोलन करतोय, त्याचं गांभीर्य ग्रामपंचायतला अजिबात राहिलेलं नाही आहे। शेवटी हा कार्यकर्ता ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचं निवेदन देतोय, तरी ग्रामपंचायतला याविषयी कोणतीही गंभीरता घेतलेली नाही आहे। आपण याविषयी असं म्हणू शकतो की ही ग्रामपंचायत फक्त गेंड्याच्या कातडीची झालेली आहे। या ग्रामपंचायतीला याविषयी काही लोकांचं घेणं देणं नाही। महिलांना इथं 1 किलोमीटरवरती पाणी आणावं लागतं आहे, परंतु 15-15 दिवसात पाणी पुरवठा होत नाही आहे, तरीसुद्धा या ग्रामपंचायतीला या कार्याचं गांभीर्य नाही आहे। तर अशी दिशा जर या कार्यकर्त्यांनी ठरवली तर निश्चितच या प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही। मी रमेश तेली, जेबीएन महाराष्ट्रासाठी फतेपूर। त्या जीर्ण टाकीच्या संदर्भात तुम्ही ती कारवाई कधी करणार आहे? आणि त्याला जीवित आणि झाले त्याला जबाबदार तुमची ग्रामपंचायत प्रशासन असणार आहे का? तुम्हाला अनेक वेळेस जीपाचे पत्र आली, ते पत्र तुम्ही आजपर्यंतही तुम्ही पाठपुरावा करून काही त्यावर कारवाई केलेली नाही। बोर्ड लावून काय होणार आहे? तिथं जीवित आणि झाल्यावर त्याला जबाबदार कोण असणार आहे? दुसरा बोर्ड असा लावा की तिथं ग्रामपंचायत जबाबदार असणार तिथं जीवित आणि झाल्यावर। मीटिंग मध्ये विषय करू काय करायचं निर्णय ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये सदरचा विषय ठेवून त्याच्यावर जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल। बरं, ठीक आहे। तुम्ही आता गाळ योजनेसाठी जे 1000 रुपये खर्च केले, तुम्ही टँकरसाठी काहीच करू शकले नाही, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्यावेळेस पाणी पुरवठा सुरळीत होता, सदरची बाब ही जी आहे ही आता उपस्थित झालेली आहे। ही योजना गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित आहे,
टांग प्रकल्पाची या योजनेत आतापर्यंत का पाठपुरावा होत नाही? तुम्ही ठेकेदाराला तुम्ही हाताशी धरून का नाही करून घेत सर्व? नाही, सदरची जबाबदारी ही स्वच्छता समितीची आहे, तरी आम्ही त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमच्या परीने जे कामं करायची होती ते आम्ही करून दिलेले आहेत. पण आज नागरिकांचे जे हाल होत आहे त्याला जबाबदार कोण? कांग प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथून पाणी मिळणार आहे तोपर्यंत तोंडापुरून आपली पाण्याची व्यवस्था चालू आहे. कुठं चालू आहे? गेल्या 15 दिवसापासून पाणी नाही. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता लोकांना मिळालेली नाही. मग आता तुम्ही पिंपळगाव धरणासाठी तुम्ही आता 1,00,000 रुपये खर्च करून परत पाईप योजना जी केली त्याचा कुठं नागरिकांना फायदा होतोय? नागरिकांना फायदा होतोय, तिथे पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे त्या विहिरीला पाणी उपलब्ध नाही आहे, तर त्यासाठी आपण त्या विहिरीचं खोलीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. खोलीकरणाचं काम हाती घेतल्यामुळे त्याला तिथे नवीन विहिरीला पाण्याचा स्रोत निर्माण होऊन तिथून पत्तेपूरला पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि गावातल्या भागांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. आता 14वी तारीख खर्च केला आणि पूर्वनियोजन होतं, तर मग आतापर्यंत पाणी पुरवठा तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. आपल्याकडे दोन धरणं आहे, कोंढापूर आहे आणि पिंपळगाव आहे. मग पिंपळगावहून आपल्याला पाणी पुरवठ्याला का अडचण आहे? विहिरीवर पाणी होतं पहिले, आणलंय तिथून आपण पाईपलाईन करून, पण तिथे पाणी नाही आहे. आता होतोय पाणी कधीच राहिलं नाही. आता जेवढं पाणी आहे तेवढं धरणात पाणी आतापर्यंत नव्हतं. काम चालू करेल आपण, 2-3 दिवस झाले नाला खोली गावाला पाण्याची गरज पडते. लोक आता हे होऊन जातात बोंबलता पाणी होत ना आपल्याला नाही तर पाणीच मिळालं नसतं पत्तेपूरला. मग पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.